नमस्कार, मी विनोद खटके। प्रतिबिंब यूट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, मी मनोज कुमार। मित्रांनो, आपण आमच्या यूट्यूब चॅनलला जो उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत। सुंदर हस्ताक्षर शिकूया या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा व्हिडिओ। चला तर आपण पाहूयात, मार्गदर्शन घेऊयात श्री रमेश मालाव सर यांचे। रमेश मालाव, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर पाहिले आणि आज आपण पाहणार आहोत व्यंजने। सुरुवात आपण क पासून करणार आहोत। क चा आकार काढताना अर्धगोल सरळ रेषा, पुन्हा उलट्या बाजूचा अर्धगोल आणि वरच्या बाजूने सरळ रेषा। क ख काढताना अर्धगोल वाटीसारखा आकार, नंतर खाली रेषा, नंतर व काढताना अर्धगोल रुंदेषा, ग काढताना गोलाकार खाली गाठ येईल अशा प्रकारे अर्धगोलाच्या पुढे आणि सरळ रेषा आणि वरच्या बाजूनी सरळ रेषा। यानंतर घ काढताना दोन अर्धगोल, एक अपूर्ण असा आणि एक पूर्ण असा अर्धगोल आणि सरळ रेषा उभी आणि आडवी एक सरळ रेषा। ग च काढताना एक रेषा आणि अर्धगोल वाटीसारखा आकार, नंतर उभी सरळ रेषा आणि अंतरवरील आडवी सरळ रेषा। रेषा नेहमी सरळ रेषेत असावी, सरळ काढावी जेणेकरून तुमचा अक्षर सुंदर दिसेल। छ काढताना अर्धगोल थोड्याशा प्रकारमध्ये, त्यानंतर पूर्ण असा हा वरील बाजूला वळेला आणि वरील बाजूला एक गाठ मारायची, यानंतर एक सरळ रेषा देठ आणि वरच्या सरळ रेषा। अशा प्रकारे क ख ग घ आणि च छ अशा प्रकारे हे व्यंजन। यानंतर ज सरळ रेषा अर्धगोल खालच्या बाजूला, पुन्हा उभी सरळ रेषा आणि वरील बाजूला आडवी सरळ रेषा। अक्षरे ही दोन्ही रेघेच्या बरोबर मध्यभागी यावी याची दक्षता घ्यायला हवी जेणेकरून तुमचा अक्षर सुंदर दिसेल। त्यानंतर झ हे अक्षर आहे वर सरळ रेषा देठाचा सारखा आकार, त्यानंतर झिगझॅग पद्धतीने ई सारखा आकार, त्यानंतर सरळ रेषा आडवी आणि उभी सरळ रेषा झ। त्यानंतर ट काढताना ट हे अक्षर देठ आणि अर्धगोल, पुन्हा सरळ रेषा। ठ काढताना तशाच प्रकारे, परंतु अर्धगोल न ठेवता तो देठ काढून त्याला पूर्ण गोलाकार आकार घ्यावा। ड काढताना डोक्यावर सरळ रेषा, पुन्हा देठासारखा आकार थोडासा आणि झिगझॅग पद्धतीने ई प्रमाणेच गाठ न मारता वरील बाजूला वळलेला। ढ काढताना डोक्यावर सरळ रेषा, देठाचा आकार आणि अर्धगोल, आणि अर्धगोलाला पुन्हा वरील बाजूला गाठ मारावी। न बाणाचा काढताना डोक्यावर सरळ रेषा, दोन रेषा सरळ घ्यायच्या आहेत, यू सारखा आकार येईल सरळ रेषेत, पुन्हा त्याला एक उभी सरळ रेषा। न नंतर त काढताना एक सरळ रेषा आडवी, त्यानंतर वक्र थोडी रेषा आणि पुन्हा उभी सरळ रेषा आणि आडवी डोक्यावरची पुन्हा सरळ रेषा। त्यानंतर थ हे अक्षर वरील बाजूला रेषेच्या वरील बाजूला थोडी गाठ आणि पुढं आलेली आणि त्यानंतर अशी वरती गेलेली आणि पुन्हा सरळ रेषा, हे थ काढताना ही रेषा अशी। त्यानंतर द काढताना देठ, त्यानंतर अर्धगोल आणि गाठ आणि त्यानंतर रेषा दुरेगी रेषेच्या खाली यावी आणि वरून आडवी रेषा। ध काढताना थ प्रमाणेच वरील बाजूला रेषेच्यावर गाठ मारावी आणि पुन्हा अर्धगोल, पुन्हा त्याच्या खालील बाजूला सुद्धा अर्धगोल आणि सरळ रेषा उभी आणि आडवी सरळ रेषा।
एक सरळ रेषा आडवी, त्यानंतर पुढच्या बाजूला अशी गाठ मारावी आणि उभी सरळ रेषा आणि वरच्या बाजूला आडवी सरळ रेषा. प काढताना उभी सरळ रेषा थोडी वक्राकार वरील बाजू वळलेली आणि पुन्हा उभी रेषा आणि वरील आडवी सरळ रेषा. फ काढताना प प्रमाणेच उभी सरळ रेषा थोडी वक्र आणि पुन्हा सरळ रेषा वरून आडवी रेषा आणि त्या बाजूला अर्धगोलाकार सी सारखी रेषा. तर ब काढताना अर्धगोल उभी सरळ रेषा आणि त्याच्या पोटामध्ये एक रेघ मारावी तिरकी अशी. भ काढताना भच्या वरील गाठ थ प्रमाणे आणि पुन्हा त्याला खालील बाजूला पुन्हा एक गाठ आणि सरळ रेषा आणि उभी सरळ रेषा आणि आडवी खालची सरळ रेषा. म काढताना त्याचप्रमाणे फक्त उभी सरळ रेषा खालच्या बाजूला इथं गाठ मारायची, त्यानंतर आडवी रेषा सरळ आणि उभी रेषा सरळ आणि डोक्यावरची सरळ रेषा. य काढताना थोडी वक्र रेषा पुढच्या बाजूला, नंतर परत नाकारी वरील बाजूला आणि सरळ रेषा उभी य. र काढताना पुन्हा य सारखी पुढच्या बाजूला वक्र रेषा, नंतर माघारी आडवी आणि डोक्यावर सरळ रेषा. ल काढताना वक्राकार सी, त्यानंतर पुन्हा सरळ रेषा तिरकी आणि उभी सरळ रेषा आणि डोक्यावरची सरळ रेषा. व काढताना सी चा आकार अर्धगोल सरळ रेषा आणि डोक्यावरची सरळ रेषा. श काढताना थ प्रमाणेच रेषेच्या वरच्या बाजूला गोल गाठ अर्धगोलासारखा पुढील बाजूला आणि खाली बाजून वळलेली रेषा, पुन्हा सरळ रेषा आणि डोक्यावरची सरळ रेषा. शे षटकोणाचा काढताना ब प्रमाणे सरळ रेषा थोडी वक्राकार वरली बाजू वळलेली, पुन्हा सरळ रेषा आणि त्याच्या पोटामध्ये तिरकी रेषा. स काढताना र प्रमाणेच अर्धवल पुढच्या बाजूला वळलेला, नंतर पुन्हा माघारी रेषा सरळ रेषा आणि पुन्हा उभी सरळ रेषा डोक्यावरची सरळ रेषा. ह काढताना देठ ड प्रमाणे झिकझॅग रेषा या बाजू झुकलेली, पुन्हा सरळ रेषा, पुन्हा या बाजूला अर्धवल पूर्ण घेता, पुन्हा इथून माघारी म्हणजे याप्रमाणे असा तुमचा अर्धगोलाकार येईल आणि पुन्हा डोक्यावरची सरळ रेषा. ल काढताना दोन्ही बाजूला गोलाकार रेषा, पुन्हा या बाजूला वळलेली रेषा, डोक्यावरची सरळ रेषा. क्ष काढताना रेषेच्या वरच्या थोड्या बाजूला गोल गाठ थ प्रमाणेच पुन्हा द सारखा आकार सरळ खाली रेषा, इथून सरळ रेषा, डोक्यावरची सरळ रेषा. अज्ञ काढताना आडवी रेषा पुन्हा वरती वळ वक्राकार वळलेली, गाठ मारून खाली वळलेली रेषा, सरळ रेषा उभी, पुन्हा आडवी रेषा डोक्यावरची. महत्वाच्या सूचना: अक्षरांच्या उभ्या आणि आडव्या रेषा या सरळ असाव्या. काही अक्षरांना देठ आहे, देठ काढावा, त्यानंतर अक्षराचा आकार काढावा. ज्याप्रमाणे ट ठ ड ढ, त्यानंतर ह ळ असे हे अक्षरे आहेत. काही अक्षरे रेषेच्या थोडी वर आहेत, ज्याप्रमाणे थ ध भ श आणि क्ष, हे विद्यार्थ्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारे सर्व अक्षरांचा सराव केल्यास तुमचे हस्ताक्षर नक्कीच सुंदर होईल, यात शंका नाही. धन्यवाद. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा
मग तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ मिळतील. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत